हेडलाईन्स, उदयनराजेंचा खर्च आहे, अहो जर पैसे खाल्ले असते तर जे आरोप मी जे सांगितलं मला एक तर मी गैर करत नाही आणि गैर कोणाचं खपून घेत नाही, कोणी पण असू दे, तुम्हाला वाटतंय का? राष्ट्रवादीचे जे सर्व सर्व आहे त्या लोकांनी मला ठेवलं असतं, फार अगदी 5 रुपयाचा जरी प्रश्न असता तरी त्यांनी फार म्हणजे असं दाखवलं असतं की ते 5 रुपये फोकस करून असं गेलं का करू शकले नाही, कारण त्यांना माहीत आहे काम आहे, समोर कोणी बोलू शकत नाही, पण आपले विचारवंत इथले म्हणतात की यांनी पैसे खाल्ले, हजारदा सांगितलं पोय ना करची, तुम्ही ठिकाण निवडा किल्ल्यावरती, पण अजिंक्य तळाचे किल्ल्यावर जाऊ ते कडेलोट पॉईंटचे जाऊ आणि जे जर सिद्ध झालं किंवा हे झालं मला तुम्ही सिद्ध करू शकला काय सांगितलं इथं पैसे काढले तिथून मी उडी कडेलोट पॉईंट मी उडी मारेन, नाहीतर ज्यांनी आरोप केले त्यांनी उडी मारावी. त्यावेळेस आम्ही एखादं काय करायला गेलो लोकांपर्यंत पोचायला गेलो की सांगतात हे काय फोटोबाजी, अरे फोटोबाजी पण बघा ना ते आउटपुट बघा तुम्ही, पण ह्या एवढ्या वर्ष त्यांच्या काळात सुद्धा होतंच ना, का केलं नाही? कारण की भ्रष्टाचार त्यावेळेस झाला होता, आमच्या वेळेस झाला नाही, म्हणून तुम्हाला झालेले कामं जास्त आहेत. आम्ही तसं जर वागलो असतो आणि भ्रष्टाचार केला असता तर हे एवढे कामं कधीच तुम्हाला झालेले दिसले नसते. आणि मग साधारणकरणी म्हणत असते की त्यांनी भ्रष्टाचार केला, डांबर चोरलं, हे चोरलं, ट्यूबलाईट चोरलं, हे चोरलं, म्हणून तुमच्या हाती आम्ही सत्ता दिली आणि तुम्ही पण असे निघाला. आज बोलायची कोणाची हिंमत आहे? बोलणं सोपं असतं, करणं अवघड असतं. काय होतं? का असतं धरण? पाणी कसं यायचं? उघड्या पाटाने. कोण थुकायचं, कोण म्हशी धुवायचं, अस्थी विसर्जन, त्याच्यात सगळं हे पण लोक त्यात करायचे काय नको ते पाणी आपल्याला आपण सातारकर अनेक वर्ष पीत आलो. एखादा जर पाहुणा आला तर फक्त त्या गडूर पाण्यात साखर घालायची, मिक्स करायचं आणि द्यायचं, त्याला पण वाटलं पाहिजे की काय चांग सरबत आहे. पण हा तेवढ्या बाबतीत आय एम सॉरी, कारण की तो कदाचित लोकांचा आता खर्च वाढला असेल, त्यांनी त्यांना सरबत बाहेरनं घेऊन यावं लागतं, पण आमच्या दृष्टिकोनातनं आरोग्य व्यवस्थित राहिलं पाहिजे. हे आम्ही नेहमीच लोकांचं आरोग्य व्यवस्थित असलं तर लोक प्रगती करतील, लोकांच्या मनातले जे स्वप्न आहे ते साकार करू शकतील. अन्यथा आपण पाहतो की रोगराईमुळं आज एवढे रोग झालेत, त्यामुळं प्रथम पाण्याचा जो प्रश्न आहे तो आम्ही हाती घेतला. बंदिस्त पाईपलाईन जेव्हा मी आमदार सोडून होतो त्याच्या अगोदर बंदिस्त पाईपलाईन केली, अनेक 10-12 वर्षापासून लोकांची मागणी होती झालं नाही, तरी देखील सध्याचे विचारवंत जे आहेत लोकप्रतिनिधी ते आम्हालाच नावं ठेवतात. कोर्टचं स्थलांतर झाल्यानंतर त्या राजवाड्यात जे काय करायचं तुम्ही तिथं तुम्ही म्युझियम करा, ते सोडलं, वेगळं दाखवलं पाहिजे ना, आपण फार मोठे आहोत म्हणून. ऐन मोक्याची जागा वाया घालवण्याचं काम पाप यांच्याकडनं झालं.